लगातार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. समतानगर परिसरातील राजीव गांधी नगर येथे चाळीचे छज्जे कोसळून अपघात काही दिवसांपूर्वी झालाच होता. 2 वर्षांपूर्वी देखील अशाच पद्धतीचा इमारतीचे कठडे कोसळण्याचा अपघात घडला होता. या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांना स्वतःचं घर राज्य शासनाच्या माध्यमातून मिळावं या दृष्टिकोनातून आमदार प्रताप सरनाईक हे प्रयत्नशील आहेत. यासाठी आज आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित बांगर यांची भेट घेतली. या संदर्भात क्रिसिल या एजन्सीला महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलं होतं. या क्रिसिल कंपनीच्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये 450 लोकांना फुकट घरं देणं हे परवडणारं नाही अशा प्रकारचा रिपोर्ट देण्यात आला होता. मात्र आज श्री आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आता आयुक्तांनी या संदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. या संदर्भात राज्य शासनाकडनं काही निधी मिळतो का, त्याच पद्धतीने अन्य काही योजनांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागू शकतो का, या संदर्भात आपण व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितल्याचं आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. आजच्या या बैठकीमुळे समतानगर आणि लोकमान्यनगर परिसरातील अनेक नागरिकांचा जो प्रलंबित प्रश्न आहे हा घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आणि आज जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये क्रिसिल म्हणून जी कंपनी आहे, कन्सल्टंट कंपनी, त्यांना अपॉइंट करण्यात आलं आणि त्यांचा रिपोर्ट मागवला गेला. त्या रिपोर्टनुसार 450 लोकांना घरं द्यायची आणि प्लॉट एरिया कमी आहे, त्यामुळे पीपीपी तत्वावर तो प्रोजेक्ट फिजिबल होत नाही असं क्रिसिल कन्सल्टन्सीचं म्हणणं आहे. तरी सुद्धा आयुक्तांनी सांगितलं की राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या स्तरावर जर आम्हाला काही अजून पीपीपी तत्वावर फॅसिलिटीज डेव्हलपरला देता आल्या तर त्या देऊन, किंवा जर गरज पडली तर आर्थिक स्वरूपाची मदत सुद्धा राज्य शासनाकडे मागून ह्या लोकांना कशी घरं लवकरात लवकर देता येईल, 30 मीटरची घरं प्रत्येकाला, अशी म्हणजे जवळजवळ 323 स्क्वेअर फुटाचं घर, अशा पद्धतीचं घर मोफत स्वरूपात ह्या लोकांना कसं देता येईल यासाठी आयुक्त महोदय प्रयत्नशील आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा वेगवान राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाचं प्रकरण खूप ताजं असताना आणि परमोच्च बिंदूला गेलेलं असताना, दुसरीकडे या संदर्भात आता शिवसेनेवर याचे काय परिणाम होतील याची चाचपणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये काही आमदार एकमेकांना भिडले असल्याची बातम्या देखील मीडियामध्ये आल्या आहेत. आज या संदर्भात आमदार श्री प्रताप सरनाईक यांना पत्रकारांनी छेडलं असता अशा प्रकारे कुठलेही पाचाबाची झालेली नाही, कुणीही कुणाला भिडलेलं नाही, अशा प्रकारच्या बातम्या या जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचं श्री सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 40 शिवसेनेचे आमदार प्लस 10 अपक्ष आणि त्याही नंतर अजून काही आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता फुटले, त्यानंतर शिवसेनेचे आमदार सुद्धा काही शिंदे साहेबांच्या संपर्कात, तोही स्फोट लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे. सर, आमदार भेटले असं समजतं राष्ट्रवादीच्या अस्वस्थतेमुळे 2 आमदार जे आहे ते भेटले, नाही असं काही नाही. 2 आमदार भेटले किंवा 4 आमदार भेटले असे अपोकल्पित बातम्या, अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून टीआरपी वाढवण्यासाठी येत असतो, त्याला आम्ही काय करणार? कोणी आमदार भेटण्याची शक्यता नाही. कालचे काल आम्ही जवळजवळ 7 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी होतो. सगळे आमदार एक म्हणजे ज्या आपल्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करत होती. आपापल्या मतदारसंघातली जी विकास कामं आहे ती विकास कामं मुख्यमंत्र्यांकडे सांगत होते आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, तुमच्या मतदारसंघातली जी विकास कामं आहेत निधी अभावी किंवा कुठल्याही कारणाशिवाय ते थांबणार नाही, ही जबाबदारी सरकारची आहे, शासनाची आहे, त्यामुळे कुठलाही आमदार नाराज वगैरे होण्याची शक्यता नाही आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या बातम्या देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात कार्यकर्ते बॅनर लावू लागले आहेत. या संदर्भात देखील श्री प्रताप सरनाईक यांना छेडलं असता कुठल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी कुणाबरोबर जावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र
अद्यापही शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आता अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामुळे सरकार स्थिर आहे आणि पुढच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ही युती अतिशय प्रभावीपणे काम करेल आणि निवडून येईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. कुणाला सोबत घेऊन भविष्यामध्ये राजकारण करायचं हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना तो अधिकार दिलेला आहे. शिंदे साहेबांनी सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. त्याचबरोबर आता जर शिवसेना चे नेते आणि मनसेचे नेते जर काही निर्णय घेत असतील तर ते त्यांना लखला बसो, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, गेल्या अनेक वर्षापासून जो दुरावा मनसेचा आणि शिवसेनेचा आहे तो एवढ्या लवकर मिटून सगळे एकत्र येतील याची मला शंका कमीच वाटत शंका आहे, परंतु भविष्यामध्ये काही होऊ शकतं हे आजच्या राजकारणावरून दिसून येतं. गुरु पौर्णिमेनिमित्त दिव्य स्वरूपी सद्गुरु श्री तारामा यांना तमाम शिष्यगणांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा दिव्य स्वरूपी सद्गुरु श्री तारामा यांना गुरु पौर्णिमेनिमित्त तमाम शिष्यगणांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल रामारती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडस्कॉट स्कूल रामारती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंक द्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय
या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसचा काल मेळावा संपन्न झाला। यावेळेस आव्हाड यांनी श्री शरद पवार यांच्या गटाच्या माध्यमातून केलेले भाषण हे आम्ही आपल्यापर्यंत या भाषणाचा काही अंश घेऊन येत आहोत। या भाषणामध्ये श्री शरद पवार यांनी 45 डिग्री टेम्परेचरमध्ये आजारी असताना देखील पक्ष वाढवला, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळचं स्थान दिलं, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रतिष्ठा आणि पद प्राप्त करून दिली। एवढं असून देखील आता अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी सोडून का गेले असा सवाल आव्हाड यांनी केला आहे। बघूया आव्हाड नेमकं काय म्हणत आहेत। वयाच्या 84 वर्षी ज्यांना 30-30 वर्ष मंत्रिपद दिलं, साहेब किती वर्ष मंत्री होते विचारा साहेबांना, विचारा, ते आज बोलतात साहेबांना, अरे ज्यांनी बोट ठेवलं हे मला पाहिजे, या बापाने काढून दिलं घ्या। जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा तो उभा राहिला, काहीच वाटत नाही आपल्याला, भाषण करता येत ना त्यांच्या विरोधात, एकीकडे त्यांचा फोटो वापरता, एकीकडे म्हणता गुरु आहे, रिलेशन्स आहेत आमचे, धर्माविरुद्ध धर्माची जेव्हा लढाई झाली तेव्हाही नातं होतं, पण ज्यांच्या बाजूने तत्व होते ते लढाई जिंकले। मला नाव नाही घ्यायचं कुणाचंच, पण हे सगळे पांडव आहेत, हा इथे अर्जुन बसलेला आहे, कृष्ण बसलेला आहे, श्रीकृष्ण, तेव्हा ही लढाई आम्ही जिंकणार। इतिहास सांगतो की अधर्माविरुद्ध जेव्हा धर्माची लढाई होते तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही। कालपर्यंत तुम्ही ज्यांना शिव्या घालत होतात आज जाऊन त्यांच्या पायाशी पडलात। आपली 6 तारखेला बैठक ठरली होती, साहेबांनी सगळ्यांना फोन करायला सांगितले होते, त्यांच्यातल्या एकाने पत्रही पाठवलं होतं की 6 मीटिंग आहे, मग त्याच्या आधीच तुम्ही साहेबांना अंधारात ठेवून पळून का गेलात। शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याची बातमी सध्या मीडियामध्ये जोरात सुरू आहे। या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते श्री नरेश फसके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आमचं आम्ही बघून घेऊ, आधी तुम्ही शरद पवारांबाबत भूमिका स्पष्ट करा असं आव्हान श्री नरेश फसके